ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या सर्वांचं मी ज्योतिषाचार्य डॉक्टर ज्योती जोशी मनपूर्वक स्वागत करते. आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत, कारण आपल्या महान संस्कृतीतल्या अगाध अशा शास्त्राविषयी आपण चर्चा करणार आहोत, ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करणार आहोत. मुख्य म्हणजे यातून जे ज्ञान आपण मिळवणार आहोत त्याचा उपयोग स्वतःसह समाजालाही होणार आहे, त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राचा प्रचार आणि प्रसार करण्याचा जो प्रयत्न करतोय त्याला तुम्ही पाठबळ देत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार. ज्योतिष म्हणजे आकाशात दिसणारे तेज हो, या तेजाचं ज्ञान म्हणजे ज्योतिष ज्ञान, आणि हे ज्योतिष ज्ञान करून देणारं शास्त्र म्हणजे ज्योतिष शास्त्र. अशी ज्योतिषशास्त्राची व्याख्या करण्यात आलेली आहे. तसेच आकाशातील ग्रह राशी नक्षत्र यांचा नकाशा म्हणजे कुंडली होय. या नकाशामध्ये राशी व ग्रह हे कोणत्या स्थानात लिहायचे याचे ज्ञान पंचांगावरून होते, त्यामुळे कुंडली मांडण्यासाठी पंचांगाचे ज्ञान आवश्यक आहे. सर्वसामान्य मनुष्य एका वेळेस ज्योतिष शास्त्रावर विश्वास ठेवणार नाही, मात्र पंचांगावर त्याचा विश्वास असतो, कारण घरातल्या कोणत्याही शुभ कार्याचा मुहूर्त गुरुजींकडे जाऊन तो काढत असतो, त्या मुहूर्तालाच ते कार्य केलं जात. घरात बाळ जन्माला आल्यास गुरुजींच्याच मदतीने नाव ठरविले जाते. प्रत्येकाच्या घरात नवीन वर्षाचं कॅलेंडर नक्की असत. अधिक माहिती असलेले तर पंचांगे ठेवतात, त्यात सांगितलेल्या गोष्टी पाळल्या जातात, किंवा कुठली गोष्ट करायची असेल तर त्याचा आधार घेतला जातो. म्हणून ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी कुंडलीची मांडणी समजून घेण्यासाठी आपल्याला पंचांग म्हणजे काय हे आधी समजून घ्यावं लागेल, त्याचाच अभ्यास आपण आजच्या भागात करणार आहोत. पंचांग हे हिंदू पद्धतीच्या कालगणनेचं कौष्टक आहे, जे फार प्राचीन काळापासून तर आजच्या आधुनिक काळापर्यंत अगदी जसेच्या तसे चालत आलेले आहे. आजच्या आधुनिक काळातील वेदशालेने दिलेला अंदाज एक वेळ चुकू शकतो, मात्र पंचांगात सांगितलेल्या सूर्य व चंद्राच्या उगवण्याच्या व माळवण्याच्या वेळा अगदी तंतोतंत ठरतात, ठरलेल्या दिवशीच ग्रहणे होत असतात. यातच पंचांगाचे खरे महत्व अधोरेखित आहे. आता पंचांग म्हणजे नेमके काय? ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्य पृथ्वी व चंद्र यांच्या गतीमुळे होणारी कालाची पाच अंगे मानल्या गेलेली आहेत. तिथी, वार, नक्षत्र, योग व करण ही ती पाच अंगे होत. ही पाच आहेत म्हणून त्याला पंचांग असे म्हटले जाते. कालगणनेच्या या पाच अंगाचा आता आपण सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. सर्वात आधी आपण तिथी म्हणजे काय हे समजून घेऊया. अमावस्या व पौर्णिमा याविषयी आपल्या सर्वांना अतिशय चांगल्या प्रकारे माहिती आहेच, त्याचा संबंध तिथीशी असतो. अवकाशामध्ये सर्व ग्रहण सतत भ्रमण करीत असतात, त्याचा आधी आपण अभ्यास केलेला आहे. त्यातले सूर्य व चंद्र अवकाशात भ्रमण करीत असताना एका विवक्षित वेळी एकत्र येतात, त्या स्थितीला अमावस्या असे म्हणतात. तसेच सूर्य व चंद्र हे परिभ्रमण करीत असताना ज्यावेळी समोरासमोर येतात त्या स्थितीला पौर्णिमा असे म्हणतात. म्हणजेच अमावस्या ते पौर्णिमा आणि पौर्णिमा ते अमावस्या
अशी सूर्य व चंद्राची गती ठरलेली असते. ही गती सुरू असताना सूर्य व चंद्रामध्ये जेव्हा 12 अंशाचे अंतर असते त्या कालमर्यादेस तिथी असे म्हणतात. पृथ्वी ही स्वतः भोवती फिरत असते हेही आपल्याला माहित आहेच. तिला स्वतः भोवती फिरण्यास 60 घटिका लागतात. या 60 घटिकांमध्ये 360 अंशाचे तिचे मार्गक्रमण होते. त्यानुसार 6 अंशाला एक घटिका हे प्रमाण ठरलेले आहे. याचाच अर्थ 12 अंशाला 2 घटिका म्हणजे एका तिथीमध्ये 2 घटिका असतात. प्रतिपदा ते पौर्णिमा यामध्ये 15 व पौर्णिमा ते अमावस्या यामध्ये 15 अशा एकूण 30 तिथी आहेत. त्यालाच आपण महिना किंवा मास असे म्हणतो. पंचांगामध्ये आणि कॅलेंडरमध्ये सुद्धा आपण शुक्र पक्ष व कृष्ण पक्ष असे वाचले असेल. पौर्णिमेनंतर चंद्र हा सूर्यापासून पुढे कले कलेने जाताना ज्या 15 तिथी येतात त्या पंधरवाड्यास कृष्ण पक्ष असे म्हणतात. पौर्णिमेपासून तर अमावस्येपर्यंतच्या 15 वाड्यास कृष्ण पक्ष असे म्हणतात. प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी अष्टमी नवमी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी आणि पौर्णिमा अशा 15 तिथी व पुन्हा 9व्याने प्रतिपदेपासून सुरुवात होऊन चतुर्दशी नंतर अमावस्या येत असते. शेवटची तिथी ही अमावस्या असते. आता आपण वार म्हणजे काय ते समजून घेऊया. वार आपल्याला सर्वांनाच अतिशय चांगल्या पद्धतीने माहित आहे. आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये वारांना खूप महत्वाचं स्थान आहे. लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनाच रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार हे 7 वार माहीत असतात. या 7 वारांच्या समूहाला आपण आठवडा असे संबोधित असतो. मात्र हे वार म्हणजे नेमकं काय याचा आपण अभ्यास करणार आहोत. सर्वसाधारण भाषेत सांगायचे झाल्यास वार म्हणजे दिवस होय. एका दिवसाच्या सूर्योदयापासून तर दुसऱ्या दिवसाच्या सूर्योदयापर्यंतच्या काळास वार असे संबोधण्यात येते. ग्रहांच्या नावावरून वारांना नाव देण्यात आलेली आहेत. सर्व ग्रहांचा राजा म्हणून वारांची सुरुवात ही रवीपासून झालेली आहे. प्रत्येक वाराला पूर्ण होण्यासाठी 24 तास किंवा 60 घटिका एवढा वेळ लागतो. कालमापनाचे पुढील अंग म्हणजे नक्षत्र होय. नक्षत्र म्हणजे काय याचा आपण याआधी खूप सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. त्यामुळे आज आपण त्याविषयी अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत. आकाशातील विशिष्ट तारकाच्या समूहास नक्षत्र असे म्हणतात. वर्षानुवर्ष ही नक्षत्र आहे त्या स्थितीत स्थिर असतात. ही स्थिर नक्षत्र ही सारख्याच अंतरावर असतात असे नाही. म्हणून सूर्याच्या क्रांतिवृत्त मार्गावर नक्षत्र मंडळाचे जे प्रारंभ स्थान ठरलेले आहे त्यापासून या संपूर्ण क्रांतिवृत्ताचे एकंदर 27 काल्पनिक सारखे भाग पाडलेले आहेत. त्या प्रत्येक भागास नक्षत्र असे म्हणतात. म्हणजे चंद्र आकाशात भ्रमण करीत असताना त्यातील एक विभाग चालण्याच्या काळास नक्षत्र असे म्हणतात. एक वर्तुळ 360 अंशाचे असते.
त्याचे 27 समान भाग केले म्हणजे प्रत्येक प्रत्येक नक्षत्र हे 13 अंश व 20 कला एवढ्या व्याप्तीचे होते. चंद्र परिभ्रमण करणाऱ्या या नक्षत्रास चंद्र नक्षत्र असे म्हणतात. चंद्राची दररोजची गती ही 12 अंश ते 15 अंशापर्यंत कमी जास्त होत असल्यामुळे त्याचे नक्षत्र भ्रमण त्याचप्रमाणे कमी जास्त काळात होत असते. पंचांगामध्ये रोजची नक्षत्र दिलेली असतात. एकूण 27 नक्षत्र दिलेली आहेत. ती नक्षत्र म्हणजे अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी, मृग, आद्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूल, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती हे होय. या नक्षत्राखेरीज अभिजित या नावाने आणखी एक नक्षत्र आहे, पण त्याची व्याप्ती स्वतंत्र नाही. तर उत्तराषाढा नक्षत्राचे शेवटचे चरण व श्रवण नक्षत्राचे पहिले चरण म्हणून अभिजित हे नक्षत्र समजल्या जाते. कालमापनाचे पुढील महत्वाचे अंग म्हणजे योग होय. चंद्र व सूर्य यांच्या भोगांची वजाबाकी म्हणजे तिथी हे आपण आधी बघितलेलेच आहे. आता भोगांची बेरीज म्हणजे योग हे होय. सूर्य व चंद्र यांच्या गतीची बेरीज करून त्यास 13 अंश 20 कलांनी भागले की हे योग तयार होतात. सूर्याची दररोजची गती साधारणतः 13 अंश 10 विकला एवढी असते. या दोघांची बेरीज 849 कला आणि 43 विकला होते. त्यापैकी 800 कला जाण्यास रवी व चंद्राच्या गतीच्या काळास 1 योग लागतो. नक्षत्राप्रमाणे योगही 27 आहेत. ते म्हणजे विष्कंभ, प्रीती, आयुष्यमान, सौभाग्य, शोभन, अतिगंड, सुकर्मा, धृती, शूल, गंड, वृद्धी, ध्रुव, व्याघात, हर्षण, वज्र, सिद्धी, व्यतिपात, वरियान, परीख, शिव, सिद्ध, साध्य, शुभ, शुक्ल, ब्रह्मा, ऐंद्र आणि वैधृती हे होय. ज्योतिषशास्त्रामध्ये एखादा मुहूर्त चांगला की वाईट हे ठरवण्यासाठी योगांचा आधार घेतला जातो. कालमापनाचे शेवटचे अंग म्हणजे करण होय. करणाच्या बाबतीत थोडक्यात सांगायचे झाल्यास तिथीचा अर्धा भाग म्हणजे करण होय. एका तिथीमध्ये 2 करण होतात. तिथीप्रमाणेच सूर्याच्या पुढे 6 अंश चंद्रास जाण्यास जो वेळ लागतो त्यास करण असे म्हणतात. एकूण करण 11 असून त्याचे देखील 2 प्रकार आहेत. 11 पैकी बल, वालव, कौलव, तैतील, गर, वाणिज आणि विष्टी या पहिल्या 7 करणांना चर करण असे म्हणतात. तर उरलेले शकुनी, चतुष्पाद, नाग व निस्तुग्न या 4 करणांना स्थिर करण असे म्हणतात. पहिले 7 करण म्हणजे चर करण हे शुक्ल प्रतिपदेच्या उत्तरार्धापासून सुरू होतात
आणि कृष्ण पक्षातील चतुर्दशीच्या पूर्वार्धापर्यंत एकूण 56 करण पुन्हा पुन्हा येतात. नंतर कृष्ण पक्षातील चतुर्दशीच्या उत्तरार्धाला शकुनी, अमावस्येच्या पूर्वार्धाला चतुष्पाद व अमावस्येच्या उत्तरार्धाला नाग ही करणे येतात. अशा प्रकारे आपण कालमापनाची 5 महत्वपूर्ण अंगे म्हणजे पंचांगाविषयी सविस्तरपणे समजून घेतले. या 5ही अंगांचा एकमेकांशी संबंध असल्यामुळे सर्व अंगांचा सखोल अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला पुढील अंग समजू शकत नाही हे आपण लक्षात घ्यायला हवे. मला वाटतं पंचांगासाठी व आजच्या भागासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आज आपण इथे थांबूया. पुढच्या भागात आपण कालगणनेच्या विविध महत्वपूर्ण गोष्टीचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. आपल्याला हे सर्व समजत असेल व अधिक शिकण्यासाठी आपला उत्साहही वाढला असेल याची मला खात्री आहे. मात्र त्याबरोबरच हेही सत्य आहे की ही सर्व माहिती शास्त्रीय असल्यामुळे एकदा ऐकून लक्षात राहिलच असे नाही. म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आमच्या श्री वैदिक आणि सायंटिफिक ज्योतिष संशोधन केंद्राच्या फेसबुक पेजवरती लिखित स्वरूपात उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्या. त्यावरून नोटबुकमध्ये नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईनच विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल. पुढच्या व्हिडिओची वाट पहा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टीचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभम भवतु. धन्यवाद.